विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता आठवी मराठी या विषयातील पाठ तिसरा लाखांच्या कोटींच्या गप्पा या पाठावर आधारित स्वाध्याय सोडवणार आहोत तत्पूर्वी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे आकृत्या पूर्ण करा आणि यामध्ये आहे गाडीतल्या प्रवाशांकडून प्लॅटफॉर्मवर झालेल्या कृती तर या कृती याप्रमाणे आहे यामध्ये पहिली कृती आहे काही प्रवासी कंटाळून प्लॅटफॉर्मवर येरझारा घालू लागले पुढली कृती आहे दोन प्रवासी दगडी बाकावर बसून गप्पा करू लागले यानंतर पुढली कृती आहे काही जणांनी बुकस्टॉलवरून वर्तमानपत्र घेतले व वर ते वाचता वाचता जागेवर आडवे झाले यानंतर पुढली कृती आहे गप्पा करणारे ते दोन प्रवासी सुद्धा कंटाळले मग त्यांनी चहा मागवला आणि पुन्हा गप्पा रंगल्या तर याप्रमाणे या कृती या होत्या पुढला प्रश्न आहे इंग्लंडला जाण्यासाठी राजाने केलेली तयारी तर ही तयारी याप्रमाणे आहे पासपोर्ट मिळवला व्हिसा काढला चार सूट व इतर नेहमीचे कपडे घेतले काकांनी दिलेले खास घड्याळ राजाने आताच वापरण्यास बाहेर काढले तर ही तयारी राजाने केलेली होती पुढला प्रश्न आहे योग्य विधान शोधा आणि पहिल्या गटामध्ये जे योग्य विधान आहे ते आहे दोन प्रवाशांमध्ये एक म्हातारा आणि दुसरा तरुण होता त्यानंतर दुसऱ्या गटामध्ये जे योग्य विधान आहे ते आहे म्हातारा व तरुण दोघेही कलाकार होते पुढला प्रश्न आहे तुमच्या शब्दात लिहा आणि यातला पहिला प्रश्न आहे समोरच्या बाकावरच्या प्रवाशाने केलेल्या के वक्तव्याबाबत तुमचे मत पाठा आधारे लिहा तर या प्रश्नाचं उत्तर आहे समोरच्या बाकावरील प्रवाशाच्या वक्तव्याशी मी सहमत आहे कारण प्रवास करताना आपल्याकडे जर मौल्यवान वस्तू असतील तर आपल्याला खूप जास्त काळजी घ्यायला हवी अलीकडे चोऱ्यांचे प्रमाण खूप जास्त वाढलेले आहे चोरटे रेल्वे बसमध्ये संधीच्या शोधातच असतात त्यामुळे प्रवासात आपल्याकडे असलेल्या वस्तूंबद्दल वाच्यता करू नये जर प्रवासात कधी आपले सामान चोरीला गेले तर लगेच पोलिसांना कळवायला हवे तसेच समोरच्या बाकावरील प्रवाशाने काका पुतण्याला जी मदत देऊ केली ती वाखाणण्याजोगी आहे आपणही यावरून धडा घेऊन गरजू व्यक्तींना मदत करायला हवी पुढला प्रश्न आहे पाठाचा शेवट वाचण्यापूर्वी तरुण व म्हातारा यांच्याविषयी तुमच्या मनात कोणते विचार आले ते लिहा तर या प्रश्नाचं उत्तर आहे सुरुवातीला मला तर ते दोघेजण खरोखरच काका पुतण्या आहे असे वाटले काका एक श्रीमंत व्यक्ती असावे व पुतण्या समोरील शिक्षणासाठी उत्सुक असणारा विद्यार्थी असावा असे वाटले ते पैशाविषयी जे बोलत होते तेही सुरुवाती सुरुवातीला खरे वाटत होते परंतु जेव्हा काका पुतण्याला दहा कोटींची रक्कम बॅगच्या वरच्या कप्प्यात ठेवल्याचे सांगतात तेव्हाच मला शंका आली की हे दोघेजण कुणाला तरी फसवण्यासाठी उगाच खोटे नाटे बोलत आहे पण शेवटी सत्याचा उलगडा झालाच पुढला प्रश्न आहे खेडू या शब्दांशी अंतर्गत खालील वाक्यांचा प्रकार ओळखून लिहा तर पहिल्या वाक्याचा प्रकार, वाक्या, वाक्या प्रकार आहे प्रश्नार्थी वाक्य त्यानंतर दुसरं वाक्य जे आहे त्याचा प्रकार आहे इधनार्थी वाक्य तिसऱ्या वाक्याचा प्रकार वाक्या हा आज्ञार्थी वाक्य आहे आणि चौथ्या वाक्याचा प्रकार हा उद्गारार्थी वाक्य हा आहे पुढला प्रश्न आहे खालील तक्ता पूर्ण करा आणि या तक्त्यामध्ये सुरुवातीला आपल्याला काही शब्द दिलेले आहे आणि पुढे त्या शब्दाचं आपल्याला मूळ शब्द लिहायचं आहे आणि सामान्य रूप लिहायचं आहे तर पहिला शब्द आहे भावाला तर भावाला या शब्दाचा मूळ शब्द होतो भाऊ आणि भावाला या शब्दाचं सामान्य रूप आहे भावा त्यानंतर पुढला शब्द आहे शाळेतून तर शाळेतून या शब्दाचा मूळ शब्द आहे शाळा आणि शाळेतून या शब्दाचं सामान्य रूप आहे शाळे त्यानंतर पुढला शब्द आहे पुस्तकांशी तर पुस्तकांशी या शब्दाचा मूळ शब्द आहे पुस्तक आणि या शब्दाचं सामान्य रूप आहे पुस्तका पुढला शब्द आहे फुलाचा तर फुलाचा या शब्दाचा मूळ शब्द आहे फुल आणि या शब्दाचा सामान्य रूप आहे फुला त्यानंतर पुढला शब्द आहे आईने आणि आईने या शब्दाचा मूळ शब्द आहे आई आणि आईने या शब्दाचं सामान्य रूप आहे आई पुढला प्रश्न आहे खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा आणि यातला पहिला शब्दसमूह आहे गप्पा रंगणे तर गप्पा रंगणे या शब्दाचा वाक्यात उपयोग याप्रमाणे आहे माझ्या घरासमोरील ओट्यावर रात्रीच्या जेवणानंतर दररोज बाबा व शेजाऱ्यांमध्ये गप्पा रंगतात पुढला शब्दसमूह आहे पंचायत होणे आणि पंचायत होणे या शब्दाचा वाक्यात उपयोग आहे सहलीला जाण्याचा बेत अचानक रद्द झाल्यानंतर माझी पंचायत झाली यानंतर पुढला प्रश्न आहे खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे बदलून वाक्ये पुन्हा लिहा आणि यातलं पहिलं वाक्य आहे त्यांचा खेळातील दम संपत आला तर हे वाक्य आपल्याला याप्रमाणे लिहिता येईल त्याचा खेळातील दम संपत आला यानंतर पुढलं वाक्य आहे कॅप्टनने खेळाडूला इशारा दिला तर हे वाक्य आपल्याला याप्रमाणे लिहिता येईल कॅप्टनने खेळाडूंना इशारा दिला त्यानंतर पुढलं वाक्य आहे क्रीडांगणावर अंतिम सामना पाहण्यासाठी गर्दी जमली होती तर हे वाक्य आपल्याला याप्रमाणे लिहिता येईल क्रीडांगणावर अंतिम सामने पाहण्यासाठी गर्दी जमली होती यानंतर पुढला प्रश्न आहे खालील तक्ता पूर्ण करा आणि या तक्त्यामध्ये आपल्याला काही शब्द दिलेले आहेत तर त्या शब्दाचा पुढे आपल्याला मूळ शब्द त्याचं सामान्य रूप त्यामध्ये असलेलं विभक्ती प्रत्यय आणि विभक्तीचे नाव लिहायचं आहे तर पहिला शब्द आहे मुंबईला तर मुंबईला या शब्दाचा मूळ शब्द आहे मुंबई त्यानंतर मुंबईला या शब्दाचं सामान्य रूप आहे मुंबई त्यानंतर मुंबईला या शब्दामध्ये विभक्ती प्रत्यय आहे ला आणि ला या विभक्ती प्रत्ययाची विभक्ती आहे चतुर्थी त्यानंतर पुढला शब्द आहे सोन्याचे तर सोन्याचे या शब्दाचा मूळ शब्द आहे सोने आणि सोन्याचे या शब्दाचं सामान्य रूप आहे सोन्या त्यानंतर सोन्याचे या शब्दामध्ये विभक्ती प्रत्यय आलेला आहे चे आणि चे या प्रत्ययाची विभक्ती आहे षष्ठी त्यानंतर पुढला शब्द आहे भारतात तर भारतात या शब्दातील मूळ शब्द आहे भारत त्यानंतर भारतात या शब्दाचं सामान्य रूप आहे भारता त्यानंतर भारतात या शब्दामध्ये विभक्ती प्रत्यय आलेला आहे त आणि त या विभक्ती प्रत्ययाची विभक्ती आहे सप्तमी यानंतर पुढील शब्द आहे गाडीने तर गाडीने या शब्दाचा मूळ शब्द आहे गाडी त्यानंतर गाडीने या शब्दाचं सामान्य रूप आहे गाडी त्यानंतर गाडीने या शब्दामध्ये जो विभक्ती प्रत्यय आहे तो आहे मे आणि ने या विभक्ती प्रत्ययाची विभक्ती आहे तृतीया तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता आठवी मराठी या विषयातील पाठ तिसरा लाखाच्या कोटींच्या गप्पा या पाठावर आधारित स्वाध्याय आपण सोडलेला आहे तर आता आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन स्वाध्यायासह